विमेन पीसकीपर्स फ्रॉम ब्राझील अँड इंडिया शेअर युनायटेड नेशन्स मिलिटरी जेंडर अवॉर्ड तर ही न्यूज युनायटेड नेशन्सच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आली आहे म्हणजे आपल्यासाठी एक प्राऊड मोमेंट आहे कारण भारतीय महिला ऑफिसर की ज्यांना युनायटेड नेशन्स मिलिटरी जेंडर अवॉर्डनी सन्मानित करण्यात येईल तर आपण याचबद्दल बरीचशी काही इन्फॉर्मेशन जाणून घेऊ तुम्हाला सगळ्यांचं विजन गव्हर्नमेंट जॉब एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती अगदी मनपूर्वक स्वागत युनायटेड नेशन्स एक महत्त्वपूर्ण पुरस्कार आहे जो की पहिल्यांदाच एका भारतीय महिला अधिकारीला मिळतोय तर म्हटल्यानंतर आयोग यावरती लक्ष ठेवून असणारच आहे आणि ज्यावेळेस कधी एक्झाम होतील तर त्यावरती आपल्याला हंड्रेड पर्सेंट यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो आजच्या आपल्या लेक्चरची पीडीएफ तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळेल त्याचबरोबर आपलं विजय स्टडीचं ॲप हे आता गुगल प्ले स्टोरवरती आहे तिथून तुम्हाला भरपूर सारा अभ्यास करता येईल आमचे काही पेड कोर्स सुद्धा आहेत जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा ॲडमिशन घेऊ शकता सध्या राज्यसेवा बॅच तीन चे ऍडमिशन ओपन आहेत एका विद्यार्थ्यासाठी ऍडमिशन फी तीन हजार दोन विद्यार्थ्यांसाठी चार हजार आणि समजा जर तुमचा चार विद्यार्थ्यांचा ग्रुप असेल तर सहा हजार रुपयांमध्ये चौघा जणांना ऍडमिशन घेता येईल तर याच अपडेट सोबत आपण लगेच आपल्या लेक्चरकडे वळू आता हा जो मुद्दा आहे तर तो आपल्याला पुरस्कारांमध्ये विचारला जातो म्हणजे जा आपल्या करंट अफेअरमध्ये ना भरपूर साऱ्या वेगवेगळ्या सब कॅटेगरीज असतात त्याच्यामध्ये मग चर्चेतले व्यक्ती किंवा निधन झालेले व्यक्ती किंवा काही पुरस्कार असतात त्याचबरोबर मग कुठलं एखादं ठिकाण चर्चेमध्ये आहे का तर अशा वेगवेगळ्या सेक्टरवरती क्वेश्चन विचारले जातात त्यापैकी महत्त्वाचं म्हणजे पुरस्कार आणि असाच एक युनायटेड नेशन्सचा पुरस्कार आहे आणि तो पहिल्यांदाच एका भारतीय महिलेला मिळतो म्हटल्यानंतर अतिशय प्राऊड मुवमेंट आणि महत्त्वाचा सुद्धा आहेच तर म्हणूनच तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवायची की दोन हजार वीस मधला मिलिटरी जेंडर अवॉर्ड हा भारतीय महिला अधिकारी आ, सुमन गावनी यांना देण्यात आला आहे संयुक्त राष्ट्र संघाच्या मिलिटरी जेंडर अवॉर्डने त्यांना सन्मानित करण्यात येईल आणि हे पहिल्यांदाच असं होतंय की भारतीय एखाद्या सैनिक दूताला हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल आता युनायटेड नेशन्सचे वेगवेगळे असे पीस किपिंग ऑपरेशन सुरू असतात त्यापैकीच त्यांचं एक ऑपरेशन सुरू होतं ते म्हणजे साऊथ सुदानमध्ये दक्षिण सुदानमध्ये त्यावेळेस त्या तैनात होत्या त्या दरम्यान आणि त्यांची आत्ताच नुकतीच ती मोहीम सुद्धा पूर्ण झालेली आहे तर त्यांचं जे डेडिकेशन होतं ते त्यांची कारकीर्द राहिली तर याचा सन्मान म्हणून त्यांना मिलिटरी जनरल अवॉर्डनी सन्मानित करण्यात येत आहे त्याचबरोबर आणखीन एक महिला अधिकारी आहेत ब्राझीलच्या आहेत त्या त्यांचं नाव थोडंसं डिफिकल्ट जाईल कारण बरेचसे आपल्याला म्हणजे इंग्लिश शब्द दिसत आहेत मात्र त्याचा प्रोनाऊन्स थोडा वेगळा असतो माझ्याकडून चुकणारच आहे त्या ब्राझीलच्या कमांडर म्हणजे मॉन्टेरिओ डी कॅट्रिओ ॲरेजो ज्या की ब्राझीलच्या नेव्हल ऑफिसर आहेत तर त्यांना सुद्धा हा पुरस्कार देण्यात येतो आता युनायटेड नेशन्सच्याच अंतर्गत ज्यावेळेस सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकमध्ये जे ऑपरेशन चालू होते त्याला युनायटेड नेशन्स मिशन इन द सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक तर असं त्या मिशनला असं त्या पीस किपिंग मिशनला नाव देण्यात आलं होतं तर त्या दरम्यान जी त्यांची कारकिर्द होती तर यासाठी म्हणून त्यांना हा पुरस्कार देण्यात येतोय आणि असं पहिल्यांदाच होतंय की एकाच वर्षीचा पुरस्कार हा दोन व्यक्तींना दिला जाईल तर ही सुद्धा एक मोठी गोष्ट आहे दोन हजार सोळा पासूनच ऐगेस या पुरस्काराची सुरुवात झाली आणि असं आत्तापर्यंत पहिल्यांदाच झालंय की एकाच वर्षी दोन अधिकाऱ्यांना पुरस्कार दिला जातोय ठीक आहे भारताच्या कोण तर मेजर सुमन गवानी आणि दुसरा म्हणजे ब्राझीलच्या कमांडर कार्ला मॅन्टिरिओ द कॅट्रो अरेजो ठीक आहे तर प्रोनाऊन्स डिफिकल्ट आहे ना तर तो थोडा कार्ला म्हणून तुम्ही लक्षात ठेवू शकता त्यांचं नाव कार्ला आहे मॉन्टेरिओ कॅट्रो अर्जिओ तर लक्षात राहून जाईल म्हणजे असं काही फार अवघड नाहीये आणि त्यांना युनायटेड नेशन्स मिलिटरी जेंडर अवॉर्डनी सन्मानित करण्यात आलंय मग आता आपल्या भारतीय सुमन गावनी तया ज्या पीस किपिंग मिशनसाठी तैनात होत्या साऊथ सुदान मध्ये आता तो साऊथ सुदान नेमका कुठं आहे हे तरी थोडासा जॉग्रफिकल मॅपमध्ये बघू आपण कारण हा मुद्दा ज्योग्राफीशी संबंधित सुद्धा आहे चर्चेतल्या ठिकाणाच्या अंतर्गत यावरती सुद्धा क्वेश्चन बनू शकतो तर आपण थोडंसं आफ्रिकेमध्ये येऊ आफ्रिकेमध्ये आल्यानंतर वेगवेगळे असे तुम्हाला इथं देश दिसतात जसं की मग केनिया आहे एकदम कोपऱ्यात त्याच्यामध्ये इकडं सोमालिया पण दिसेल इथिओपिया आहे युगांडा आहे इथं त्यानंतर डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो आहे सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक आहे त्यानंतर चाड आहे लिबिया इजिप्त तर हे तर मी सगळे आजूबाजूचे देश सांगितलेत मुद्दा जो आहे तो म्हणजे साऊथ सुदानशी संबंधित आहे तर साऊथ सुदान आणि सुदान हे तुम्हाला इथं दोन देश दिसतील यांच्या दरम्यान बराचसा वाद सुरू असतो आणि तिथं जे काही कॉन्फ्लिक्ट होतात तर त्यासाठीच युनायटेड नेशनची पीस किपिंग फोर्स सुद्धा तिथं तैनात असते त्याअंतर्गतच आपल्या सुमान गवानी ह्या तिथे तैनात होत्या आणि त्यांची जी कारकिर्द आहे तर यासाठी त्यांना पुरस्कार मिळाला आहे साऊथ सुदान हा इथं देश तुम्हाला समजला या देशाची राजधानी ती म्हणजे जुबा आहे आणि या साऊथ सुदानला सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकची बॉर्डर आहे उत्तरेला सुदानची बॉर्डर आहे आपण पूर्वेला आलो तर इथिओपिया लागेल त्यानंतर युगांडाची सुद्धा बॉर्डर शेअर होते त्यानंतर डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगोची सुद्धा आणि आपण जर थोडं समुद्राशी संबंधित जर बघितलं ना तर रेड सीवरती वारंवार क्वेश्चन विचारलं जातात कोणत्या दोन देशांच्या दरम्यान तो आहे किंवा थोडंसं मॅपमध्ये लोकेशनच दिलं जातं आणि हा समुद्र कोणता आहे हे ओळखायचं असतं तर इजिप्त सुदान इरिट्रिया यमेन सौदी अरेबिया तर या दरम्यानचा जो एक समुद्र आहे ना तर त्याला रेड सी म्हणून ओळखलं जातं ठीक आहे आणि हा हा जो काही प्रदेश आहे तर तो गल्फ ऑफ ॲडेन आहे ओके तर गल्फ ऑफ एडेन हे सुद्धा माहिती असावं कुठं आहे नेमकं त्याची पोझिशन कुठं आहे आणि रेड सीबद्दलसुद्धा माहिती असावीच तर हे तर झालं आपल्या जॉग्राफिकल मुद्दे आता हा जो यावर्षीचा मिलिट्री जनरल ॲडव्होकेट अवॉर्ड जो आहे तर तो त्याची घोषणा ही युनायटेड नेशन्सचे प्रमुख ते म्हणजे अँथानिओ ग्युतेरस यांनी त्यांची घोषणा केली सुमन गावनी आणि कार्ला मॉन्टॅरिओ दी कोस्त्रा अराझो तर यांच्या नावाची त्यांनी घोषणा केली एकोणतीस मेला ऑनलाईन समारंभ होणार आहे आणि याच्या दरम्यानच हा पुरस्कार त्यांना देण्यात येईल तर मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट अवॉर्ड हा दोन व्यक्तींना यावर्षी देण्यात येतो याचा ऑनलाईनच समारंभ होणार आहे आता तुम्हाला एक छोटीशी एक पर्सनल गोष्ट सांगतो की रिसेंटलीच माझ्या मित्राला सॅन फ्रान्सिस्को युनिव्हर्सिटीकडून ना असाच ऑनलाईन समारंभाच्या माध्यमातून त्याला डिग्री दिली आहे म्हणजे थोड एक्झॅक्ट असा इन्सिडंट झाला की युनिव्हर्सिटीने सांगितलं की सगळ्यांनी ऑनलाईन यायचं आहे ऑनलाईन कसं यायचं तर अगदी ते प्रोफेशनल ड्रेसमध्ये वगैरे आहे डे म्हणजे जो ड्रेस कोड आहे तर त्याच्यामध्ये यायचं आहे आणि मग ते शॅम्प्युनची बॉटल वगैरे घेऊन आणि ते सगळं ऑनलाईन चालणार म्हणजे प्रत्येकजण जण युनिव्हर्सिटीचं स्टुडंट आहे ते कॉन्वोकेशन सेरेमनीला येऊ शकत नाहीत कारण ते सध्या लॉकडाऊन वगैरे आहे ना तर सगळ्यांनी त्यांच्या त्यांच्या गॅलरीमध्ये किंवा कुठं आहे तिथं उभं राहून ते सगळं वेबवरती सुरू होतं त्यांचं तर असं त्यांचा ऑनलाईन सेरेमनी झाला तर हा पण एक तसाच प्रकार आहे मिलिटरी जनरल ॲडव्होकेट अवॉर्ड जो आहे तो सुद्धा ऑनलाईन समारंभाच्या माध्यमातूनच देण्यात येईल ठीक आहे आणि आता एकोणतीस मेलाच का कारण युनायटेड नेशन्सच्या आंतरराष्ट्रीय शांती रक्षक दिनानिमित्त हा पुरस्कार देण्यात आहे म्हणजे युनायटेड नेशन्स पीस किपिंग फोर्स जे आहे तर त्याची स्थापना ही एकोणतीस मेला करण्यात आली ठीक आहे अतिशय महत्वाचा मुद्दा होता हा पुरस्कार दोन हजार सोळापासून देण्यात येतोय जे शांती आणि सुरक्षा राखण्याच्या युनायटेड नेशन्सच्या तत्वांचा प्रचार करण्यासाठी समर्पण आणि प्रयत्न करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येतं तर हा पुरस्कार कशासाठी दिला जातो हे पण तुम्हाला समजलंय मग आता दोन हजार सोळाचा जो पुरस्कार होता ना तो तर तो कुणाला मिळाला तर तो मिळाला होता मेजर ओस्माने एस्का यांना हा पुरस्कार दिला होता दोन हजार सोळामध्ये आणि त्या युनायटेड नेशन्सच्या मिशन इन मालीमध्ये इन्वॉल्व्ह होत्या तर हे पण आपल्याला माहिती असावं आणि त्या नायजेरियाच्या आहेत नायजेरियन ऑफिसर आहेत तर एवढी माहिती तुम्ही लक्षात ठेवा या पुरस्काराबद्दलची आता हे जे मुख्य युनायटेड नेशन्स आहे ना त्याचं हेड ऑफिस न्यूयॉर्कमध्ये आहे आ, मी लास्ट लेक्चरमध्ये तुम्हाला विचारलं ले होतं की स्वित्झर्लँडमध्ये जिनेवामध्ये ना भरपूर सारे हेड ऑफिस आहेत भरपूर सारे आंतरराष्ट्रीय संघटनांचे हेड ऑफिस आहेत मग त्याच्यामध्ये वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन वर्ल्ड लेबर ऑर्गनायझेशन त्यानंतर आय एस ओ त्यानंतर युनिटेडचं आहे इंटलेक्च्युअल सुद्धा आहे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचं सुद्धा आहे तर भरपूर सारे हेड ऑफिस हे जिनेवामध्ये आहेत मग आता याचं कारण काय की नेमके मोठ्या मोठ्या ऑर्गनायझेशन या जिनेवामध्येच का आहेत स्वित्झर्लंडमध्येच का आहेत कारण बरेचसे रिझन आहेत जसं की पहिलं म्हणजे स्वित्झर्लंड हे सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये इन्व्हॉल्व्ह नव्हतं म्हणजे कुठल्याच पक्षामध्ये ते नव्हतं तिथं त्यानंतर दुसरं म्हणजे तिथं कुठलाही लँड डिस्प्यूट नाही जमिनीशी संबंधित कुठलाही विवाद नाही आहे त्यानंतर शेजाऱ्यांशी संबंध त्यांचे चांगले आहेत व्यवस्थित आहेत त्यानंतर सगळ्यात पीसफुल कंट्रीमध्ये तो टॉप टेन टॉप फाईव्हमध्ये असतोच नेहमी त्यानंतर सिक्युरिटी पॉईंट ऑफ व्ह्यूसुद्धा ते लोकेशन चांगलं आहे कनेक्टिव्हिटी पॉईंट ऑफ व्यूसुद्धा चांगलं असेल तर एवढे काही रिझन आहेत आता तुमच्या मनामधलं एक रिझन आहे ना ते मला समजलं आहे तुम्ही म्हणत असाल की जर ते स्वित्झर्लंड आहे ना तर फिरायला जायला मजा येत असेल त्या मोठ्या मोठ्या लोकांना मग ते त्यांनी तिकडे ठेवलं असतं ठीक आहे तेवढं पण एखादं रिझन असू शकतं ओके तर आय होप आजचं लेक्चर तुम्हाला समजलं आहे या लेक्चरच्या माध्यमातून आपण एक चांगला पुरस्कार कवर केला आहे युनायटेड नेशन्स मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट पुरस्कार आणि जो की भारतीय लष्कर अधिकारी सुमन गावनी यांना देण्यात आला आहे तर एवढी इन्फॉर्मेशन आपल्याला माहितीच पाहिजे आपण अशाच पद्धतीने येणार लेक्चरच्या माध्यमातून भेटत राहू जाता जाता तुम्हाला आठवण करून देतो सारा विजन स्टडीवरती भरपूर साऱ्या कोर्सचे ॲडमिशन ओपन आहेत आम्ही सध्या विचार करतोय की क्वेश्चन आन्सर रिव्हिजन कोर्स जो आहे तर त्याच्या ॲडमिशन आम्ही क्लोज करण्याचा तर जर तुम्ही इंटरेस्टेड असाल क्वेश्चन आन्सर पद्धतीमध्ये रिव्हिजन करण्यासाठी तर या बॅचमध्ये ॲडमिशन घेऊ शकता याचे ॲडमिशन्स आम्ही मे बी एकतीस मेला क्लोज करू ठीक आहे तर भेटूत आपण येणाऱ्या अशाच इंटरेस्टिंग लेक्चरमध्ये तोपर्यंत हसत खेळत अभ्यास करा हेल्दी फूड खा आणि आईवडिलांची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आता विजन स्टडी डॉट इनमुळे अगदी माफक दरात एम पी एस सीचा अभ्यास करणे शक्य झाले आहे मी ॲडमिशन घेतले तुम्हीही घ्या अधिक माहितीसाठी विजन स्टडी डॉट इनच्या संकेतस्थळावर भेट द्या प्लीज व्हिजिट विजन स्टडी डॉट इन